अशीच एक महिला आहे, ती महिला उसाच्या शेतामधून येऊन घरी जात असते, पण अचानक तिचं लक्ष शेंगांकडे जाते आणि ती म्हणते की आज सोमवार आहे तर आपण शेंगा तोडू, म्हणजे शेंगा जर घरी नेल्या तर आपण पण खातील आणि आपले मुलं पण खातील. परंतु त्या महिलेला शेतामध्ये अचानक आवाज येतो, तो आवाज बघून ती वर बघते, वर काही नसते, परंतु तो आवाज जो असतो तो आवाज असतो सापाचा. मग ती महिला अशीच गावाकडे धावत येते आणि गावकऱ्यांना सांगते की मला शेतात असं असं दिसलं. परंतु या सर्व गोष्टी न घाबरता ती महिला पुन्हा ठामपणे शेतात जाऊन आपले काम हे करत असते. तर असा जो पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे जनाई. तर आपण ती महिला त्या सापाला कशा प्रकारे विनंती करते किंवा कशी विनवणी करते आणि सापापासून स्वतःची सुटका कशी सोडवते ते आपण या पाठात पाहणार आहोत.